नमस्कार, मी करण सिंह पवार, बातमी बळीराजाची. या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता कृषीविषयक महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया बळीराजा टॉप 10 मधून. तापमान वाढीचा परिणाम कोकणातल्या आंब्यावर पाहायला मिळतोय. तापमान वाढीने रत्नागिरी हापूस काळा पडत असल्याची तक्रार अनेक शेतकरी करत आहेत. हापूसचा हंगाम आला असताना अचानक पिकावर काळे डाग पडत असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. तापमानातील बदलांमुळे आंबा काळा पडत असल्याचं काही कृषी तज्ज्ञांचं मत आहे. लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाल्या. संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न संवेदनशीलपणे हाताळण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसंच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी 238 गावांना 200 अधिक टँकरने पाणी पुरवठा केला जातो. वाशिमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. सध्या सोयाबीनला 4200 ते 4300 रुपये इतका भाव मिळतोय, त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नाही. प्रति क्विंटल 5 ते 6 हजार रुपये भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. लातूर जिल्ह्यातील लहान आणि मध्यम प्रकल्पातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होतोय. भविष्यात मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कारवाई करण्यात येत आहे. त्याकरता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी विविध पथके नियुक्त केली आहेत. आता या पथकाच्या माध्यमातून कारवाईची धडक मोहीम हाती घेतली. यात गेल्या काही दिवसात जिल्ह्यात 86 वीज पंप, 128 स्टार्टर, 109 वायर बंडल जप्त करण्यात आले. एलईडी आणि पर्सनेट जाळ्यांनी मासेमारीला बंदी आहे. मुरुड जवळच्या खोल समुद्रात 4 बोटींवरचे मासेमार या जाळ्यांचा वापर करत मासेमारी करत होते. तटरक्षक दलाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. तटरक्षक दलाच्या सुजित अग्रिम या जहाजाला टेहाळणी दरम्यान ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी 4 बोटींना घेराव घालत तपासणी केली असता ही बाब उघडकीस आली. तसंच ही बाब त्यांनी मत्स्य विकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. पाली तीर्थक्षेत्राला आंबा नदीतून पाणी पुरवठा केला जातो, मात्र गेले अनेक दिवस जॅकवेलमध्ये तब्बल 6 फूट गाळ साचला असून पालीवासियांना कोणतेही शुद्धीकरण न करता पाणी पुरवठा केला जातोय. हा गाळ काढण्यासाठी ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी पुरवठा बंद करण्यात आला. खंडाळा घाटात उगम पावणारी उल्हास नदी ठाणे जिल्ह्याच्या जीवनवाहिनी समजली जाते. नेरळ जवळच्या आडीवाली गावात या नदीच्या आसपास बांधकाम न करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले, मात्र तरीही या नदीच्या पात्रात अवैधरित्या उत्खनन केलं जात आहे. तसंच पूररेषा ओलांडून बांधकाम केलं जातं, यामुळे नदीच्या पलीकडे असलेल्या गावांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. आता यानंतर कृषीविषयक बातम्या पाहूयात विस्ताराने. लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली. संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न संवेदनशीलपणे हाताळण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसंच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी 238 गावांना 200 अधिक टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. टँकरद्वारे जिल्ह्यातील बहुतांश विहारी अधिग्रहित केल्या जात आहेत. हा पाणी पुरवठा जून संपेपर्यंत सुरू असणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पाणी टंचाई आणि चारा टंचाई या दोन्ही विषयाकडे सूक्ष्मपणे लक्ष दिलेलं आहे. नगर परिषद हद्दीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याचं नियोजन सक्षमपणे झालेलं आहे. जे काही पाणी स्तोत्र उपलब्ध आहे त्याचा वापर जून समाप्तीपर्यंत होईल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर ज्या गावामध्ये टँकर लागणार आहे किंवा विहीर अधिग्रहण करावं लागणार आहे ते 24 तासाच्या आत ते काम झालं पाहिजेत या दृष्टिकोनातून निर्देश देण्यात आलेले आहेत आणि कुठेही या संदर्भामध्ये अडचण येणार नाही. गेल्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा परिणाम नैसर्गिक पाणी साठ्यावर झालाय. सोलापुरातील मंद्रूप इथं दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. दुष्काळजन्य परिस्थितीची झळ शेतीला बसू नये म्हणून शेतकरी आटोकाट प्रयत्न करत आहेत. सोलापुरात कुंभार कुटुंबियांना लिंबाच्या उत्पन्नातून 1,00,000 रुपये मिळतात, मात्र पाण्याअभावी लिंबाची बाग चुकून जाऊ नये म्हणून कुंभार कुटुंबीय लिंबाच्या बागेला थेट टँकरने पाणी पुरवठा करत आहेत. जळगावमधलं भुसावळ सर्वाधिक हॉट सिटी ठरते. भुसावळचं तापमान 43.8 सेल्सिअसवर इतकं नोंदवलं गेलं. या तापमानात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.8 सेल्सिअसने वाढ झाली. यामागे लोकल ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. दीपनगर औष्णिक वीज निर्मितीतून निघणारी उष्णता, महामार्गाच्या चौपदरीकरणात झालेली वृक्षतोड यासह तापी नदीचं खडकाळ पात्र
यामुळे तापमानात वाढ होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं. याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्यासोबत जोडलेले आहेत. मंगेश, जळगावमधलं भुसावळ हे सर्वाधिक हॉट सिटी ठरते. भुसावळचं तापमान 43.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. खरं तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा तापमानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्याचे त्या ठिकाणचे ताजी अपडेट काय, सध्या काय तापमानाची परिस्थिती आहे? नक्कीच, कारण खरं तर जळगाव जिल्ह्याचं तापमान जे आहे गेल्या 3 दिवसापासून 42 अंशावर पोहोचलेलं आहे. तर भुसावळमधील तापमान जे आहे ते 43.8 डिग्री सेल्सिअसवर म्हणजे याची नोंद करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खरं तर हे तापमान जे आहे 7.8 अंश सेल्सिअस वाढल्याचं पाहायला मिळते आहे. स्थानिक जे लोकल ग्लोबल वॉर्मिंग वाढल्यामुळे खरं तर ही मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाल्याची माहिती जी आहे ती तज्ज्ञांनी दिलेली आहे. त्या पद्धतीने भुसावळमध्ये असलेला दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प तसेच तापी नदीचं मोठं पात्र आहे, खडकाळ पात्र आहे, आणि यातून निघणारी उष्णता आणि मोठ्या प्रमाणात खरं तर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात झालेली वृक्षतोड हे संपूर्ण कारण जे आहे खरं तर या वाढत्या तापमानाला कारणीभूत असल्याची माहिती देखील हवामान तज्ज्ञांनी दिलेली आहे. आणि ज्या पद्धतीने खरं तर मोठ्या प्रमाणात तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे, पुढील काही दिवस हे तापमान जे आहे अशाच पद्धतीने राहणार असल्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्या पद्धतीने तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, तर त्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून देखील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. कारण अगदी मंगेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. कोकणातील आंबा हा जगप्रसिद्ध आहे. तापमानात होणारी वाढ आणि वातावरणातील बदल या गोष्टींचा रत्नागिरी हापूसवर परिणाम होतोय. आंबा काळा पडत असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांची आहे. कोकणात उष्मांक 33 ते 36 अंश सेल्सिअस इतकं आहे. याचा फटका आंबा उत्पादकांना बसतोय. आंबा काळा पडत असल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकावर नुकसानीचं सावट पाहायला मिळत असल्याने शेतकरी मात्र आता चिंतेत आहे. अतिउष्म आता वाढलेला आहे. होलीच्या नंतर जी उष्णता वाढली आहे, होलीच्या आधी आणि होलीच्या नंतर ती कमीत कमी 39 ते 40 डिग्री वाढलेली आहे. त्यामुळे जर आपण बघितलं ना तर आंबा असा भाजून गेलेला आहे. आंब्याची ही परिस्थिती झालेली आहे की हा कच्चा आंबा आहे परंतु हा भाजलेला आहे अशी परिस्थिती आहे. हा आंबा सुद्धा भाजलेलाच आहे, फक्त दिसतोय पिकलेला. तो पिकलेला नसून तो भाजलेला आहे, आतमध्ये खराब होणार तो. अशा या संकटांना तोंड द्यावं लागतं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जो 8 दिवसांनी आंबा तयार होणारा होता तो आता लवकर व्हायला लागलेला आहे. त्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांची घाई गडबड उडालेली आहे. कसा लवकरात लवकर आंबा काढून मार्केटला पाठवायचा, त्यामुळे तिथे मार्केटसुद्धा थोडेसे डाऊन झालेले आहेत. सोलापुरातील बार्शी, करमाळा, माळशिरस, सांगोला, माढा या 5 तालुक्यात राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र दुष्काळ निवारणासाठी जलद गतीने उपाययोजना होत नसल्याने शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार रणदीप यांनी केला आहे. त्याचप्रमाणे दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांसाठी प्रशासनाकडून चारा छावणी, पाण्याचे टँकर सुरू केलेले नाहीत. केंद्र सरकारसह राज्य सरकार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये व्यस्त झालेलं आहे. यांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही, नावालाच दुष्काळ जाहीर केलेला आहे अशी टीका रणदीप यांनी केली. उन्हामुळे जशी मानवी शरीराची लाही लाही होते त्याप्रमाणे जनावरांनाही वाढत्या उन्हाचा त्रास होतो. उन्हाचा पारा वाढल्याने जनावरांची देखील काळजी घेणं आवश्यक आहे. जनावरांची उन्हाळ्यात काळजी घेण्याचं आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस सोयाबीन पिकाला फटका बसलाय. तसंच अवकाळी पावसामुळे गहू हरभरा पिकाचंही नुकसान झालंय. शेतकऱ्यांना पुन्हा खरीप हंगामासाठी पैशाची तजवीज करावी लागणार आहे. त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरी लागवडीकडे कल वाढला आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी नवीन प्रयोग करतायत. अनेक शेतकरी आंतरपीक म्हणून तीळ लागवड करताना दिसतायत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळणार असल्याची शक्यता आहे. सोयाबीन असेल, तूर असेल, हातातोंडाशी आलेलं संपूर्ण पीक हे वाया गेल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे. आता संपूर्ण समोरच्या पेरणीची तजवीज हे उन्हाळी पिकावर अवलंबून असून आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये बाजरीची लावगड मोठ्या प्रमाणावर यवतमाळ जिल्ह्यात केलेली आहे. पारंपरिक पीक पद्धतीला बगल देत बाजरीचं उत्पादन गत 2-3 वर्षापासून चांगलं येत असल्याने शेतकऱ्यांनी आता बाजरी लावण्याकडे कल वाढलेला आहे.
यामध्ये आंतरपीक म्हणून तीळसुद्धा शेतकरी घेतात आणि प्रति क्विंटल 3,000 रुपयापर्यंतचं दर या बाजरीला मिळत असतो. त्याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाजरी या पिकाकडे वळले आहेत. बाजारभाव पाहिल्याच्या नंतर आता या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.